प्रमोद पाटील अक्कलकोट यांची ही शेती आहे, केळीची बाग आहे। यांच्याच शेतात आम्ही हुरडा खाण्यासाठी लातूरहून 140 ते 150 किलोमीटर आलेलो आहोत आणि आपल्याला ही हुरडा महोत्सवाची माहिती व्हावी म्हणून एक छोटंसं चित्रीकरण आम्ही आपल्यासमोर ठेवत आहोत। चित्रीकरण आवडल्यानंतर आपण चॅनल सबस्क्राइब करा आणि या चॅनलवर पडत असलेल्या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। प्रमोद पाटील अक्कलकोट यांच्या शेतामध्ये हुरडा पार्टी या ठिकाणी केलेली आहे। वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण पाहत आहोत, बरेचसे लोक या ठिकाणी जमलेले दिसत आहेत आणि हुरड्याचा छानसा आनंद घेत आहेत। हुरड्यासोबत त्यांनी चटणी, हिरवी चटणी आणि फरसाण ते स्वतः सर्व आलेल्या पाहुण्यांना स्वतःच्या हातानं भरवत आहेत। मी त्यांना प्रमोद पाटील यांना विचारू इच्छितो मराठीमध्ये की आपण या जे पुण्य वाटून घेतात आणि आपल्या शेतामधून दरवर्षी 5 ते 10 हजार लोकांना हुरडा खाऊ घालतात, त्याला आपल्याला प्रेरणा कुठून मिळाली? आपण हा उपक्रम का राबवत आहात त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्यावी। हे पूर्वीपासूनच आमच्यापासून चालत आलेलं आहे आणि आमचे म्हणजे वडिलोपार्जित वडील आजोबापासूनच आहे। त्याच्यामध्ये आधी थोडेच रिलेटिव्ज पाहुणे आणि असं व्यापारी वर्ग राहत होता, आता सर्व स्तरातून सर्व शाळा संस्था बँका कोर्ट म्हणा किंवा इतर सगळे ॲक्टिव्हिटी समाजामध्ये जे काही लोक आहेत सगळ्यांना सगळ्यांसाठीच आम्ही हे उपक्रम करतो आणि एक गेट टुगेदर व्हाव, सगळे लोक एकत्र याव आणि वर्षातून एकदा भेट व्हाव आणि या माध्यमातून अनेकांच्या अनुभव आणि अनेकांचे वेगवेगळ्या जसं त्यांनी हातकणमध्ये वेगवेगळ्यांचं सगळं फील्ड वेगळं असतं, शिक्षक लोक त्यांच्या शिक्षक पेशामध्ये सांगतात, व्यापार वर्गातनं प्लॉट्स खरेदी विक्री करणाऱ्यांना अनेक शिक्षण अनेक लोकांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होते, त्याबद्दल तिथं आम्हाला एक प्रकारचा आनंद वाटतो की सर्व लोक आपल्याकडे येतात आणि हुरड्याचा आनंद आस्वाद घेतात। हे पारंपरिक आहे परंतु आता एकदम मोठ्या प्रमाणात भरपूर लोकांचा प्रतिसाद आणि भरपूर लोक मोठ्या प्रमाणात येऊन त्याचा आनंद घेतात। धन्यवाद सर।